राज्यातील मेट्रोसह पायाभूत सुविधांचे प्रकल्प गतीनं आणि कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी युद्धपातळीवर काम करावं असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात घेतलखि आढावा बैठकीत दिले मंत्रालयातील वॉर मार्फत पाठपुरावा केल्या जाणाऱ्या राज्यातील महत्वाच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते वडसाकडे चिरोली रेल्वे प्रकल्पाची किंमत एक हजार शहाण्णव कोटी इतकी वाढली असून या संदर्भातील मंत्रिमंडळ प्रस्ताव तातडीनं मान्यतेसाठी आणावा तसंच पंढरपूर तुळजापूर मंदिरांचा विकास आराखडा दोन महिन्यात सादर करावा असंही सांगितलं पुणे नाशिक स्पीड हायस्पीड मार्गाला नीती आयोगानं एप्रिल दोन हजार बावीसमध मान्यता दिली असून केंद्राच्या अर्थविषयक व्यवहार मंत्रिमंडळ समितीची मान्यता बाकी आहे यासाठी देखील खाजगी जागेचं भूसंपादन शासकीय आणि वनजमिनीचं हस्तांतरण या बाबींना गती द्यावी असं मुख्यमंत्री म्हणाले अहमदाबाद मुंबई हायस्पीड रेल्वेशी म्हणजेच बुलेट ट्रेनशी संबंधित भूसंपादन मोबदला जागा हस्तांतरण विषय तीस सप्टेंबरपूर्वी मार्गी निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले